तिकडे भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. 21 दरवाजांमधून 81,620 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. दरम्यान काल रात्रीपर्यंत धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आलेले होते, मात्र पावसाचा वाढता जोर पाहता आणखी 4 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आणि प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.